हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाइड मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा डाय हायब्रिड क्रॉसशी संबंधित असणार आहे. याच्या अगोदर आपण मोनो हायब्रिड क्रॉस वरती सुद्धा व्हिडिओ बघितलाय. डाय हायब्रिड क्रॉस सीईटी आणि नीट दोन्हीसाठी सुद्धा महत्वाचा आहे, कारण त्याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले. त्याचा जो क्रॉस आहे त्याचा रेशो आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत. तर आता आपण हा डिस्कस करूया, डाय हायब्रिड क्रॉस. आता एखादा क्रॉस करताना मेंडेलने काय स्टेप सांगितल्यात? पहिली स्टेप आहे पॅरेंट सिलेक्शन. मग आता स्टेप वाईज जाऊयात आपण. पहिली स्टेप पॅरेंट सिलेक्शनसाठी पी जनरेशन घ्यायचं आहे आपल्याला. पी जनरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे काय घेतो आपण, एक फिमेल पॅरेंट घेतो, एक मेल पॅरेंट घेतो. मग काय केलं, डाय हायब्रिड क्रॉस मध्ये डाय आहे दोन कॅरेक्टर्स घेतलेत, कुठले, सीड कलर एक घेतलाय आणि सीड शेप घेतलाय. मग आता ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून मेंडेलने फिनोटाइप, आता याच्यामध्ये फिनोटाइप घेऊयात. फिमेल पॅरेंट म्हणून मेंडेलने काय घेतलाय, तर येलो राऊंड घेतलाय. येलो राऊंड, आणि तुम्हाला माहितीये येलो राऊंड हे काय आहे, डॉमिनंट आहे. ते कशावरती डॉमिनंट आहे, ग्रीन रिंकल वरती. ह्या दोघांमध्ये क्रॉस आहे ग्रीन ग्रीन रिंकल. हे ही झाली तुमची फिमेल पॅरेंट आणि हा झाला तुमचा मेल पॅरेंट, येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल. आता याच्यानंतरची स्टेप काय येते, ह्याचे आपल्याला जीनोटाइप्स लिहायचे. मग आता आपण याचे जीनोटाइप्स लिहून घेऊया. जीनोटाइप्स आता हे कसं आहे, डॉमिनंट आहे. तर काय येणार आहे, येलो साठी कॅपिटल वाय कॅपिटल वाय, राऊंड साठी कॅपिटल आर कॅपिटल आर. डाय हायब्रिड आहे दोन कॅरेक्टर्स, याच्यामध्ये रेसेसिव्ह. ग्रीन साठी स्मॉल वाय स्मॉल वाय, रिंकल साठी स्मॉल आर स्मॉल आर. आता नेक्स्ट काय आहे, हे तुमचं पॅरेंट जनरेशन झालं. आता जे काढायचं ते तुम्हाला काय काढायचं असतं, एफ वन जनरेशन काढायचं असतं. मग एफ वन जनरेशन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, पॅरेंट जनरेशनचे तुम्हाला गॅमेट्स काढायचे. मग आता आपण याचे गॅमेट्स काढून घेऊयात. आता गॅमेट्स पाडताना आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल वाय कॅपिटल वाय सेम आहे एकदाच लिहायचं, कॅपिटल आर सेम आहे एकदाच लिहायचं. सेम तसं इकडे काय येणार गॅमेट तुमचे, स्मॉल वाय आणि स्मॉल आर. हे झाले तुमचे गॅमेट. हे गॅमेट कुणाचे आहेत, तुमच्या पॅरेंट जनरेशनचे आहेत, बरोबर. या फोन काढताना आपल्याला काय करायचंय, ह्या दोघांचं मिक्सिंग करायचंय, ह्या दोघांना एकत्र करायचंय. मग कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा तुमचा एफ वन आहे राईट, याच्यामध्ये हे असं नाही लिहायचंय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर एकत्र. नाही, वाय वाय घ्या. आपण इथं कसं करतोय, वाय वाय शेजारी घेतोय, आर आर शेजारी घेतोय. एका कॅरेक्टरचे दोन्ही जीन एकत्र करायचे. तर हे असं येणार आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. तर हे याच्यामध्ये येणार. आता हा मिळाला आपल्याला एफ वन. एफ वन मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतो, एफ टू काढायचा असतो. आणि एफ टू काढताना एक सगळ्यात महत्वाची स्टेप येते ती एफ वनचे गॅमेट्स. आता हे आपण जेव्हा मोनो हायब्रिड क्रॉस बघतो तेव्हा गॅमेट्स अगदी सोपे असतात. हायब्रिड असतं म्हणजे हायब्रिड मध्ये काय कंडिशन असते, एक तुमचा डॉमिनंट असतो आणि तुमचा दुसरा काय असतो, रेसेसिव्ह असतो. मग हेटरोझायगस कंडिशन आली की आपण दोन्ही सेपरेट करतो, कॅपिटल वाय स्मॉल वाय वेगळं घ्यायचं. बट आता इथं काय आहे, दोन कॅरेक्टर्स घेतलेत आपण. मग याचे गॅमेट्स पाडताना एक छोटीशी ट्रिक आहे त्याच्यामध्ये मॅथ्स मधली ट्रिक आहे. तर बघा, एक छोटी ट्रिक आहे, लक्षात ठेवा ती व्यवस्थित, जी की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, फक्त तिला इथं कनेक्ट कसं करायचं एवढंच मी सांगणार आहे. बघा, 2+3 × 4+5 असं कुठलाही दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करताना तुम्ही काय करता, तर पहिल्यांदा काय करता, पहिल्या ब्रॅकेट मधली पहिली टर्म घेता आणि तिने काय करता, दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्मला अगोदर मल्टीप्लाय करता, परत तीच टर्म घेता आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मला मल्टीप्लाय करता. सेम परत काय करता, पहिल्या ब्रॅकेट मधली दुसरी टर्म आणि तिने काय करायचं आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्मला मल्टीप्लाय करायचा आणि नंतर काय, हीच टर्म घ्यायची आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मला मल्टीप्लाय करायचं राईट. आपण हे करतो, हे सगळ्यांना माहितीये का असं करतो, दोनने चारला मल्टीप्लाय केलं, परत तीनने पण चारला मल्टीप्लाय करतो, असं करत नाही. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हे तुमच्या सगळ्यांना माहितीये आणि हेच आपल्याला गॅमेटच्या इथं वापरायचंय. गॅमेट्स पाडताना ही ट्रिक वापरायची जेणेकरून तुमचं गॅमेट पाडणं सोपं जातं. बघा, तर आता आपण बघूयात ते. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पहिली गोष्ट काय येते, याचं सेग्रिगेशन. गॅमेट्स पाडताना काय असतं, सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन तुम्हाला माहिती आहे. लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे काय असतं, एफ वन मध्ये एकत्र आलेले गॅमेट्स काय, एकामध्ये एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत आणि ते परत गॅमेट्स पडताना, याचे पुन्हा जेव्हा गॅमेट्स पडतात तेव्हा ते सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात. तर हे लॉ ऑफ सेग्रिगेशन आपल्याला माहितीये. ठीक आहे, मग आता याचं काय करायचं आपल्याला, सिम्पली सेपरेशन. सेपरेशन म्हणजे एकमेकांपासून थोडस लांब लिहायचं, बस एवढीच गोष्ट आहे. मग याच्यामध्ये बघूयात, कॅपिटल वाय स्मॉल वाय, याच्यामध्ये
कैपिटल आर स्मॉलर आता जो मगाशी आपण रूल बघितला किंवा जो मॅथ्सची ट्रिक बघितली सेम तशी वापरूयात आपण तात्पुरते आपण ब्रैकेट काढूयात आणि तसं सोडवूयात ठीक आहे पहिल्या ब्रैकेट मधील पहिली टर्म आहे कैपिटल वाय आणि तिने काय करायचे आपल्याला मल्टीप्लाय कोणाला करायचे दुसऱ्या ब्रैकेट मधल्या पहिल्या टर्मला मल्टीप्लाय करायचे मग आता बघा ही पहिली टर्म आहे पहिल्या ब्रैकेट मधली आणि आर ही दुसरी टर्म आहे मग काय लिहिलं आपण कैपिटल वाय कैपिटल आर झालं आपलं पहिला गॅमेट सेम काय करायचं आहे हीच पहिली टर्म घ्यायची आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मला मल्टीप्लाय करायचंय कॅपिटल वाय आणि स्मॉल आर नेक्स्ट बघा दुसऱ्या पहिल्या ब्रॅकेट मधली दुसरी टर्म सेम प्रोसेस करायची स्मॉल वाय कॅपिटल आर परत स्मॉल वाय स्मॉल आर आणि हे तुमचे सगळे झाले गॅमेट्स ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्याला ह्या ब्रॅकेटची गरज आहे का नाहीये राईट जस्ट आपण काय केलं हे लक्षात राहण्यासाठी केलं तर हे बघा हे तुम्ही काय करून घेतलंय अगोदर सेग्रिगेशन केलं आणि तुम्ही काय केलं परत ह्याच्यामध्ये गॅमेट्स पडलेत हे गॅमेट्स एकदा पडायला आले की डायहेड्रल क्रॉस तुमचा खूप सोपा झाला इथंच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा हे एकदा झालं की आपल्याला चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर काढून एफ टू काढायला सोपा झाला हे गॅमेट्स मिळाले आपल्याला एफ वन चे आता नेक्स्ट आपल्याला एफ टू काढायचं आहे तर मी पहिला चेकर बोर्ड काढून घेते आणि नंतर आपण एक्सप्लेन करूयात तर बघा आता आपण इथं काय केलं होतं एफ वन चे गॅमेट्स पाडून घेतले होते आता जेव्हा आपण एफ वन पासून एफ टू करतो एफ टू तयार करतो तेव्हा काय करतो जर एफ वन पासून आपल्याला काय बनवायचं आहे एफ टू बनवायचं आहे तर सिम्पली काय करतो आपण एफ वन चं काय करतो सेल्फिंग करतो आता सेल्फिंग म्हणजे काय साधी गोष्ट ठेवायची सेल्फ काय वर्ड आहे याच्यामध्ये सेल्फ म्हणजे याचाच क्रॉस कशाबरोबर परत करायचा आहे एफ वन बरोबरच म्हणजे सेल्फ त्याचा क्रॉस त्याच्याबरोबरच झाला त्याचा स्वतःचा स्वतःबरोबरच क्रॉस झाला दॅट इज सेल्फिंग एकदम साध्या वर्ड मध्ये लक्षात ठेवा मग विसरणार नाही ठीक आहे आता मग याचाच क्रॉस जर आपल्याला याच्याबरोबरच करायचा आहे तर काय करायचं आहे याचे गॅमेट्स म्हणजे एफ वनचे गॅमेट्स आपण पाडले हे चार आपल्याला गॅमेट्स मिळालेत मग मेल पॅरेट म्हणून पण मेल गॅमेट्स म्हणून पण हेच येणार आणि फिमेल गॅमेट्स म्हणून पण हेच येणार मग हे गॅमेट्स आपण घेऊन घेऊयात बघा फिमेल बघा हे आपल्याला माहितीये की पनेट स्क्वेअर मध्ये ऑलवेज आपण इकडे फिमेल लिहितो आणि इथं काय करतो मेल लिहितो राईट आता बघा कॅपिटल वाय कॅपिटल आर पहिला गॅमेट नेक्स्ट आहे कॅपिटल वाय स्मॉल आर त्याच्यानंतर स्मॉल वाय कॅपिटल आर आणि लास्टचा गॅमेट स्मॉल वाय स्मॉल आर सेम कसं कुठे येणार आहे इकडं मेल पॅरेंट किंवा मेल गॅमेट म्हणून सुद्धा हेच येणार आहेत कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर आता महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला कंबाईन करायचंय मेल आणि फिमेल इथं जसे आपण गॅमेट्स कंबाईन करून एफ वन काढला तसंच हे एफ वनचे गॅमेट आहेत कंबाईन करून आपल्याला एफ टू जनरेशन काढायचंय बघा कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आता इथे बघा इथं जर घेतला मी स्मॉल वाय कॅपिटल वाय असं घेतो का आपण नाही इथं ही गोष्ट काय लक्षात ठेवायची तुम्ही इकडून वाचा किंवा इकडून वाचा कसंही वाचा काही फरक पडत नाही लिहिताना मात्र तुम्हाला ऑलवेज काय करायचंय कॅपिटल लेटर डॉमिनंट कॅरेक्टरच पहिला घ्यायचंय म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर आता बाकीचं पण तसंच आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आता मी हे सगळं बाकीचं लिहून घेते आणि मग आपण डिस्कस करूयात ओके तर आता मी हे लिहून घेतलेत गॅमेट्स आपले एफ वन जनरेशनचे सगळे जी पुढची प्रोजेनी आहे त्याचे जीनोटाइप्स लिहून घेतले हे जसं इथं आपण कंबाईन केलं होतं दोन्ही गॅमेट्स मेल पॅरेंट आणि किंवा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तसंच बाकीकडे पण केले आणि हे लिहून घेतले तर हा चार्ट तुम्हाला तिथे काढत बसायचं का नीट आणि सीईटीला नाही पण तुम्हाला ह्याचं अनालिसिस लक्षात ठेवायचं आणि ते कसं ते आता आपण बघूयात आता हे सगळे मिळाले किती मिळाले आपले टोटल 16 मिळाले राईट आपले किती मिळाले टोटल 16 प्रोजेनीज मिळाल्या कुणाच्या तुमच्या एफ टू जनरेशनच्या आता आपल्याला बघायचंय ह्याच्यामध्ये बघा आपला पॅरेंट जो इथला होता येलो राऊंड तो काय आहे आपला फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट काय आहे तुमचा ग्रीन रिंकल आता साधी गोष्ट आहे हा कुठे दिसतोय तुम्हाला इथं आता ह्याचे हे सगळे आता जीनोटाइप झाले तर फिनोटाइप वाचूयात आपण येलो राऊंड काय येलो राऊंड कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर प्युअर फिमेल पॅरेंट सारखा आहे तसंच इथं काय आहे स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर प्युअर मेल पॅरेंट सारखा आहे जो की रेसेसिव्ह पॅरेंट आहे तुमचा हे तर आपल्याला कळालं आता बाकीचे कसे वाचायचे हे तुम्हाला माहितीये इथे बघा कॅपिटल वाय आहे ऑब्व्हियसली काय येणार आहे तिथं येलो आला त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर आला म्हणजे काय येणार आहे तुमचा राऊंड येणार आहे म्हणजे जसा हा तुमचा काय झाला येलो राऊंड तसंच हा सुद्धा काय आहे येलो
राउंड. आता हे सगळं आपल्याला बसायचं आहे, जस्ट डिस्कस करूयात. अनालिसिस महत्वाचं आहे, ते तुम्हाला प्रश्न त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले. येलो राउंड, येलो राउंड. आता इथं सुद्धा काय आहे, येलो राउंड, कारण दोन्ही कॅपिटल आहेत. इथं येलो राउंड. आता याच्यामध्ये मात्र बघा, येलो रिंकल्ड आहे. का रिंकल्ड आहे, कारण आर जो आहे तुमचा तिथं तो तुमचा स्मॉल आहे, दोन्ही आर स्मॉल आहेत. आता इथं येलो राउंड करता काय आहे, एक किमान एक जरी कॅरेक्टर कॅपिटल असलं तरी आपल्याला माहिती आहे ते डॉमिन लॉ ऑफ डॉमिनन्स तिथे येतो आणि ते डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस करतो, तर हा सुद्धा येलो राउंड असणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला फिनोटायपिक रेशो हे सगळ्यांचं तो तुम्हाला हे कसं वाचायचं हे माहिती आहे आणि इन जनरल मी सांगितले. बघा आता फिनोटायपिक रेशो बघूया, ज्याच्यावरती कसे प्रश्न येतात तेही आपण इथं बघणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला फिनोटायपिक रेशो माहिती आहे राईट, काय माहिती आहे तुम्हाला, 9s2 3s2 3s2 1 9s2 3s2 3s2 1, हा तुमचा फिनोटायपिक रेशो आहे. आता मग ह्याच्यावरती प्रश्न कसे येणार बघा, 9, मग हे 9 कोण आहेत, येलो राउंड. मग बघा हा एक येलो राउंड आहे, येलो राउंड, येलो राउंड, येलो राउंड, येलो राउंड, हा हा, आणि अजून दुसरे कुठले आहे, हा एक येलो राउंड आहे आणि हा एक, म्हणजे हा जो तुमचा ऑलमोस्ट ट्रायंगल तयार होतो, हा हे तुमचे 9 जण काय आहे, येलो राउंड. मग हे 9 मिळाले आपल्याला, येलो राउंड मिळाले. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट काय आहे तुमचा, येलो रिंकल्ड. येलो रिंकल्ड, आता पहिला येलो आहे म्हटल्यानंतर किमान एक वाय कसा पाहिजे तुमचा, कॅपिटल पाहिजे. आणि रिंकल्ड आहे तर दोन्ही आर कशा पाहिजेत, स्मॉल पाहिजेत. मग तसं कुठे दिसतंय बघा, इथं आहे, त्याच्यानंतर एक वाय आहे, दोन्ही आर स्मॉल इथं आहे आणि तुमच्या इथे 1, 2 आणि 3, हे सगळे काय आहे तुमचे, येलो रिंकल्ड. मग हे येलो रिंकल्ड 3 झाले. नेक्स्ट काय येतं तुमचं, ग्रीन राउंड. दोघांचं रिकॉम्बिनेशन, ग्रीन राउंड. ग्रीन येण्यासाठी काय पाहिजे, दोन्ही सुद्धा वाय कसे पाहिजेत, स्मॉल, म्हणजे रेसेसिव्ह पाहिजेत. मग तसं कुठं दिसतंय तुम्हाला, इथं दोन्ही वाय स्मॉल दिसतंय, त्याच्यानंतर इथं दिसतंय आणि कुठं दिसतंय तुम्हाला, इथं, म्हणजे हा जो असा आहे तुमचा 3, हे तिघं कसे, आर दिसतोय का कॅपिटल, इथं दोन्ही आर कॅपिटल आहेत, इथं एक आर आणि इथं एक आर, म्हणजे हे काय आहे, ग्रीन रिंकल, सॉरी ग्रीन राउंड हा तुमचा 3 आहे. हे तुमचे 3, म्हणजे ग्रीन राउंड 3 आले. आणि एक जो शेवटचा उरतोय तो आपल्याला माहिती आहे तो कसा आहे, ग्रीन रिंकल, कारण इथं सगळेचे सगळे जीन आले तुमचे कसे रेसेसिव्ह आहेत. आता एक प्रश्न कसा येतो, मेन पार्ट काय आपला हे सगळ्यांना माहिती आहे, आता प्रश्न कसा येतो तर बघा, आपल्या पॅरेंटचे फिनोटाईप काय होते सांगा, फिनोटाईप आता मी पोचले होते ह्याच्यामध्ये, येलो राउंड, काय होते, येलो राउंड आणि ग्रीन रिंकल. मग फिनोटाईपिक रेशोवरचे प्रश्न बघतोय, येलो राउंड, येलो राउंड असणारे किती आहेत, 9 आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॅरेंट काय आहे आपला, हा तुमचा ग्रीन रिंकल्ड. मग ग्रीन रिंकल्ड असणारे किती आहेत तुमचे, 1 आहेत. म्हणजे पॅरेंट, पॅरेंट सारखे फिनोटायपिक रेशो किंवा फिनोटायपिक कॅरेक्टर पॅरेंट सारखे असणारे किती मिळाले तुम्हाला, हे 9 आणि हे 1, 10. म्हणजे वाचताना तुम्ही ह्या 9 जणांना आणि ह्याला कसं वाचताय, येलो राउंड आणि ग्रीन रिंकल्ड, कारण ते 10 पॅरेंट सारखे आहेत. मग हे 10/16, म्हणजे पॅरेंट्स सारखा फिनोटाईप असणारे तुम्हाला कॅरेक्टर किती मिळाले, 10 मिळाले. किती पैकी, 16 पैकी. असे प्रश्न येतात, हे तुम्हाला अनालिसिस जमलं पाहिजे आणि हे आपल्याला बघायचं आहे. तर नेक्स्ट, आता हे दोघं तर पॅरेंट झाले, हे जे आहेत ते कसे आहेत, रिकॉम्बिनंट आहेत. रिकॉम्बिनंट म्हणजे काय सांगा, ह्याच्यामधला एक घेतला येलो राउंड मधला येलो आणि ग्रीन रिंकल मधला रिंकल, परत काय घेतलाय, ग्रीन राउंड. म्हणजे ह्या दोघांचं, हे जे दोन पॅरेंट आहेत तुमचे, फिमेल आणि मेल पॅरेंट, याचं रिकॉम्बिनेशन होतंय, मिक्सिंग होतंय. आणि असे पॅरेंट 16 पैकी किती झाले, हे तर 10 गेले, म्हणजे काय असणार आहे, 6/16. तर याच्यावरती मला वाटतंय असा प्रश्न येऊन गेलाय आणि असा येणं बाकी आहे. ठीक आहे, मग आता हे लक्षात घ्यायचं की जर असा आलाय तर नेक्स्ट टाइम कसा येऊ शकतो, असा येऊ शकतो. आपल्याला जीनोटायपिक रेशोचं सुद्धा बघायचंय सेम. आता बघा याच्यामध्ये अजून कसा तयार होऊ शकतो, हे तर आपल्याला काय आले, पॅरेंट सारखे 9 आणि 1, 10 आणि रिकॉम्बिनेंट वाले 6, 3, 3, 6 मिळाले. अजून प्रश्न कसा तयार होऊ शकतो, थोडासा विचार करायचा, थोडासा मेंदूला ताण द्यायचा, लगेच समजतंय. बघा हे जरी पॅरेंट सारखे असले तरी प्युअर पॅरेंट आहे का, हे बघा, ह्याच्यामधला प्युअर पॅरेंट हा एकच आहे आणि ह्याच्यामधला प्युअर पॅरेंट हा एकच आहे, जो कसा आहे तुमचा, ग्रीन रिंकल्ड आहे राईट. तर आता हा पण येलो राउंड आहे पण हा प्युअर पॅरेंट आहे का, नाही, कारण आर स्मॉल आला. इथं पण येलो राउंड आहे बट वाय कसा आहे तुमचा, स्मॉल आहे, म्हणजे हे प्युअर पॅरेंट नाही आहेत. बट हे कुठे येतात, बेसिकली जीनोटायपिक रेशो मध्ये येतात. फिनोटायपिक मध्ये तुम्हाला एवढा प्रश्न, मग त्याच्यामध्ये पण हे दोघं आणि हे दोघं. तर हे झालं आपलं फिनोटायपिक रेशोचं अनालिसिस. आता आपल्याला बघायचंय जीनोटायपिक रेशोचं अनालिसिस. आता हा जीनोटायपिक रेशो मी लिहून घेतलाय. बघा जीनोटायपिक रेशोचं तुम्हाला
आकडे पाठ असतात. कसं करता तुम्ही, 12, 24, 12, 12 आणि 1 हे तुम्ही पाठ करता बरोबर. जसं हे महत्वाचं आहे जीनोटायपिक रेशो किती आहे, तसंच तुम्हाला ऍक्च्युअल त्याचे जीनोटाईप सुद्धा महत्वाचे आहेत. बघा, ऍज इट इज जरी पार्ट नाही करता आले की कुठला कुठे, तरी तुम्हाला ग्रुपिंग करून पार्ट करायचे. आता ते ग्रुपिंग काय आहे त्याच्यावरती प्रश्न कसा येतो थोडस आपण बघूयात. बघा, हा तुमचा प्युअर पॅरेंट आहे, जसं आपण मगाशी फिनोटाईपच्या वेळी पण बोललो होतो, हाही तुमचा प्युअर पॅरेंट आहे. मग तुम्हाला विचारलं जीनोटायपिक रेशो मधून किंवा आउट ऑफ 16 जे आहेत आपले त्याच्यापैकी प्युअर पॅरेंटल कॉम्बिनेशन असणारे किंवा जीनोटाईप असणारे किती प्रोजेनीज आहेत तुम्हाला इथं, दोन. कुठली, येलो राउंड सगळं कॅपिटल आहे याच्यासारखं आणि मेल पॅरेंट सारखं हा आहे, म्हणजे 2/16 तुमचे काय झाले, पॅरेंटल झाले. पॅरेंट सारखे, सेम पॅरेंट सारखे कॉम्बिनेशन तुमचे दोन झाले. त्याच्यानंतर हा एक आहे बघा, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन वाटतो मला हा, कारण ह्याच्यामध्ये ट्रू हायब्रिड आहे. आता ट्रू हायब्रिड म्हणजे काय, हे एक आहे तुमचं कॅरेक्टर, कुठलं, सीड कलर, ते सुद्धा कसं आहे तुमचं हायब्रिड आहे का, एक डॉमिनंट आहे दुसरा रेसेसिव्ह आहे, म्हणजे ते हायब्रिड झालं. तसंच तुमचं सीड शेपचं सुद्धा कसं आहे, आर हा कॅपिटल आहे आणि दुसरा आर हा स्मॉल आहे, म्हणजे एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह दोन्ही, हे कम्प्लीट हायब्रिड आहे, ट्रू हायब्रिड आहे. कारण याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही कॅरेक्टरमध्ये जेवढे दोन डाय हायब्रिड मध्ये घेतले ते दोन्ही कॅरेक्टर कसे आहेत, हायब्रिड आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा येलो राउंड आहे, बट हा ट्रू हायब्रिड आहे का नाही, एवढा एक हायब्रिड आहे, हा मात्र कसा आहे त्या पर्टिक्युलर राउंड म्हणजे शेपसाठी कसा आहे तो प्युअर आहे. बघा इथे लक्षात घ्या, मग हे याला म्हणायचं ट्रू हायब्रिड, असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर अजून कसं आहे बघा, याच्यामध्ये दोन कॅरेक्टर कसे आहेत, स्मॉल आहे, दोन कॅपिटल आहेत, याच्यामध्ये दोन कॅरेक्टर स्मॉल, दोन कॅपिटल, तर अशा प्रकारे ह्याच्यावरती प्रश्न येतो. मग ह्यांचा एक ग्रुप होणार आहे, बाकी ह्या दोन आणि ह्या दोघांचा एक होईल, पॅरेंटचा एक होईल आणि हा, तर याच्यावरती असे प्रश्न येऊन गेलेत. क्वेश्चनच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. तर हे सगळं होतं आपलं डाय हायब्रिड क्रॉसचं डिस्कशन. आय होप तुम्हाला माझं आजचं लेक्चर समजलं असेल. जर काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्ही मला, आणि जर कुठला नवीन टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्यावरती व्हिडिओज पाहिजे असतील, तरी सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेईन. आणि माझे लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.